नमस्कार मित्रांनो सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी लक्ष्मीकांत बेडे यांचं दुःखद निधन झालं होतं परंतु आता त्यांच्या निधनाच्या तब्बल एकोणास वर्षानंतर त्यांच्या निधनाचं खरं कारण समोर आलंय तर काय आहे पूर्ण बातमी चला जाणून घेऊया तर लक्ष्मीकांत बेडे यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी ते लॉटरीची तिकीटे विकत होते त्यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आलेला चित्रपट लेख चालली सासरला एकोणीसशे पंच्याऐंशी साली धूमधडाका चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली त्यांनी विनोदी भूमिकांसोबत गंभीर भूमिकाही अगदी दमदार पद्धतीने साकारल्या मात्र त्यांचा मृत्यू हा सगळ्यांच्या जीवाला चटका लावून गेला पण त्यांचं निधन कशामुळे झालं हे आजही बऱ्याच लोकांना माहिती नाही लक्ष्मीकांत बेडे शेवटच्या काळात पूर्णपणे खसले होते त्यांना किडनीचा गंभीर आजार झाला होता त्यांचे मित्र अभिनेते दीपक शिर्के यांनी एका मुलाखतीत त्यांचे शेवटच्या दिवसांबद्दल भाष्य केले ते म्हणाले की लक्ष्मीकांत शेवटच्या काळात असुरक्षितेच्या भावनेत बुडाला होता भरत जाधव सारख्या नव्या नटाचे आगमन होत होते नवीन नटांच्या स्पर्धेत आपण टिकू का अशी भीती कदाचित त्याला वाटत होती सर्वच अभिनेते सुरक्षिततेच्या भावनेत पछाडलेले असताना लक्ष्मीकांतने या सुरक्षतेमुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले खाण्यापिण्याकडे खूप दुर्लक्ष केले ते पुढे म्हणाले की खरं तर लक्ष्मीकांत एवढा टॅलेंटेड होता की त्यांनी इतके असुरक्षित वाटून घेण्याची फारशी गरज नव्हती त्याच्या जाण्याने माझ्यासारख्या अनेक कलाकारांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे आणखी एका अभिनेत्याने त्यांच्या ते शेवटच्या दिवसाबाबत वर्णन करताना म्हटले की आम्हाला त्याला त्या ते अवस्थेत पाहणे कठीण झाले होते त्याची अवस्था वाईट झाली होती तो खातपीत नव्हता फार कोणाशी बोलत नव्हता त्यांच्या किडनीवरील आजारावर अनेक वर्षे उपचार सुरू होते मात्र अखेर तो दिवस आलाच आणि आपल्या विनोदामुळे खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याने दोन हजार चार साली जगाचा निरोप घेतला तर लक्ष्मीकांत बेड यांना तुम्ही अजूनही मिस करता का हे कमेंट करून नक्की सांगा